नमस्कार. गोवा मिड्डेत अपेक्षा पेडणेकरांचो येवकार. खबरो विस्तारान खणींची लिझां कोणूय घेवं येता. आदल्या कामगारांक आशिल्ल्या त्या पगार पोस्टार घेवचे पडटले. लिझां दितना ती अट, मुख्यमंत्री उलयला. साखळे रवींद्र भवनात मुख्यमंत्री मयेचो आनी दिवचलचो आमदार, कामगार फुडारी क्रिस्तफोर आनी मायनिंग युनियनाच्या फुडाऱ्यांची बसका जाली. मायनिंग सुरू जाय मेरेन कामगारांक खंय 15,000 रिटेन्शन अलावन्स दिवचे. ज्या मेरेन तांकां काम मेळना, ज्या मेरेन त्या कामांसून पयस आहात, त्या मेरेन तांकां रिटेन्शन अलावन्स एक 15,000 मागल्यात आमी दर म्हयन्याक. आनी त्याच बराबर गोवा मायनिंग वर्कर्स रिट्रेंचमेंट स्कीम म्हणून एक तयार करची. आयज जे त्यांचे मागण्यो आसल्यो की जरी मायनी बंद झाल्यो जाल्यार त्यांचो जॉब हो सेक्युलर उरतलो, अशा पद्दतीन आश्वासन आयज मुख्यमंत्र्यान आमच्या समक्ष तांकां दिल्लें आसा. सो सीएम सर चॅक करतलो लेबर कमिशनरा मार्फत, लेबर बोर्डा मार्फत, की आमी तुमकां कितें हेल्प करूं शकता जाल्यार कशें हेल्प करूं शकता हाचेर करतले. लिझीस जरी कोणें दिली जाल्यार प्रेझेंट जे वर्कर्स ज्या लिझीसाचेर काम करतले तांकां त्यांनी 100% परत घेवपाक जाय. ही गोव्हर्मेंटा कडल्यान टेंडर कंडिशन ती कंडिशन आसली. वर्कर वर्कर जे आसा पहिली 100% वर्कर हे परत जो लीज घेता त्या लिझान तेणी ताका एकोमोडेट करचे पडटले ऑन डॅट पर्टिक्युलर पोस्ट, ऑन डॅट पर्टिक्युलर सॅलरी. हे आमचे कडल्यान फक्त 100% जे लिझा घेता त्यांच्या कडल्यान आसतलो. लिझा जेन्ना घेतले पळय न्हू रे, त्या खातीर लिझा घेतले ताका ही कंडिशनूच घालतले की तांकां आसा तशें परत घेवपाकूच जाय म्हणून. बीजेपीचे मिशन 2024 नेट. जयपुरात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे बसकेत प्रधानमंत्री मोदीचो हर घर भाजपा गरीब कल्याणाचो उलो. बसकेत गोयचे धरून सगळे प्रदेश अध्यक्ष, संघटन मंत्री, मोर्चांचे अध्यक्ष वाटेकार. विरोधकांचो फुटीरवादी अजेंडा कडेक धरून गरीब कल्याण आणि विकासवादाच्या राजनितीक ट्रॅकार रावपाचो, वंशवाद परिवारवादी शक्ती आड संघर्ष करीत रावपाचो प्रधानमंत्र्यांचो उलो. 1300 से अधिक विधायक हो, 400 से अधिक सांसद हो, राज्यसभा में भी वर्षों के बाद कोई दल 100 के आंकड़ों को छूने जा रहा है, वो नसीब भी भाजपा को मिला है. यानी ये सारी सफलताओं को जब सामने देखते हैं तो स्वाभाविक मन करेगा यार बहुत हो गया. लेकिन साथियों, हमें सत्ता भोग ही करना होता तो भारत जैसे विशाल देश में कोई भी सोच सकता है कि अरे भाई इतना सारा मिल गया, इतना सारा प्राप्त कर लिया, अरे अब तो बैठो आराम करो चलो यार. जी नहीं, वो रास्ता हमारे लिए नहीं है, वो रास्ता हमें मंजूर नहीं है. और जिन्होंने हमारे देश के लिए, हमारी पार्टी के लिए जीवन गंवाया है, उन्होंने हमें आराम करने की इजाजत नहीं दी है. और इसलिए आराम तो नहीं करना है साथियों. इतना सब विजय पताका फहर रही है तो भी आज भी हम अधीर हैं, आज भी हम बेचैन हैं, आज भी हम आतुर हैं, क्योंकि हमारा मूल लक्ष्य भारत को उस ऊंचाई पर पहुंचाना है जिसका सपना देश की आजादी के लिए मन मिटने वालों ने देखा था. ओबीसी आयोगाकडेन सुप्रीम कोर्टान सांगिल्ल्या प्रमाण जाय तसो डाटा ना. आयोगाक पयली डाटा एकठांय करचो पडटलो आनी मागीर ते प्रमाण वेंचणुकेंत ओबीसीचे आरक्षण थारतले म्हूण एजी देविदास पांगमान सांगला. सरकाराक आनी राज्य वेंचणूक आयोगाक एजीन तसो सल्लो दिला. सुप्रीम कोर्टान ओबीसी आरक्षणाक ट्रिपल टेस्ट सक्ती केल्या. सी एज फार एज ओबीसी रिझर्वेशन इज कन्सर्न,
एज पर द सुप्रीम कोर्ट जजमेंट यू हैव टू सैटिस्फाई ट्रिपल टेस्ट. दैट ट्रिपल टेस्ट इज दैट फर्स्ट देर हैज टू बी अ स्टडी डन बाय द कमीशन टू फाइंड आउट द बैकवर्डनेस ऑफ द पीपल, रिक्वायरमेंट ऑफ रिजर्वेशन एंड द प्रोपोर्शन ऑफ रिजर्वेशन. दैट हैज टू बी स्टडीड फर्स्ट. बेस्ड ऑन दैट डेटा कलेक्टेड बाय द कमीशन, द इलेक्शन कमीशन देर आफ्टर विल हैव टू बी विल बी डिसाइडिंग अबाउट द रिजर्वेशन. एंड गोवा हैज अ ओबीसी कमीशन. दैट ओबीसी कमीशन कैन डिटर्मिन दैट एंड प्रिपेयर अ डेटा. And that data has to be submitted to the election commission. Constitution has also the provision of the Panchayat Raj Act says that the election should be held every 5 years and before the expiry of the term. There is no doubt about it. But at the same time, there are certain exceptions which are carved out by the Supreme Court, which is there in the Constitution bench of the Supreme Court. As also in the judgment which is passed yesterday in case of Madhya Pradesh and day before yesterday in the case of Maharashtra, there they have given an option or a discretion to the election commission as to when exactly the election should take place depending on the rains and such factors. So that discretion in yesterday's order is culled out. So based on that, a decision will have to be taken by the election commission as also by the government of Goa also. And based on the parameters and the circumstances, they have to take a call on it. वाराणसी ज्ञानवापी मशिदीचे सर्वे रिपोर्ट कोर्टा मुखार. रिपोर्टात मशिदीचे बेजमेंटात शिवलिंग, ब्रह्माचे कमळ, शेषनाग, त्रिशूळ, डमरू असे सनातन अवशेषांचे पुरावे. सुप्रीम कोर्टान न्यायमूर्ती चंद्रचूडाचे 3 वांगडी खंडपीठ केस शुक्रार घेतले. ज्ञानवापी उपरांत देशभरात एक एक केस तकली वयर काडटा. कृष्ण जल्मभूमी केस मथुरा कोर्टात दाखल. गोयात चालू सप्तकात एकार एक खुनाचे सत्र चालूच. कुडचड्यार रुपा पारकार, दिवचले वाठादेव शोभा देवी, हरमला श्रेया माळखोरकरा फाटोफाट आता वेळसावाय दर्या देगेर खून. वास्को न्यू वाड्यावेले दिया नायकाक थंयच्याच चल्यान वेळसावा मारले. पुलिसांनी ताका उखल्लो. कुडचड्यार भाजेकार मल्लेश सोपला तो खंय पडिल्ल्यान मार लागून, पुलीस सांगता. गोयात बायला चलयांचे सुरक्षेचो प्रश्न तयार जावपा सारखी परिस्थिती. एकार एक खून जायत आसा. कुडचड्या रुपा पारकर ह्या विधवा बायलेचो खून जाल्या उपरांत दिवचले वाठा देवार भयराम महतो ह्या बिहारच्या मनशान ताचे बायलेचो शोभा देवीचो खून केलो. हरमला कुडाचे श्रेया माडखोलकार ह्या बायलेचो खून जालो. सगळ्यो केशी पुलिसांनी सोडयल्यो. आता आनीक एक खून. वास्को न्यू वाड्यावेल्या दिया नायकाचो वेळसांव दर्या देगेर खून जालो. पुलिसांनी न्यू वाड्यावेल्या एका तरणाट्याक उखल्ला. खुनांचे सत्र चालू आशिल्ल्यान पुलिसांची धावपळ. चलयेची डेड बॉडी मेळ्ळा विथ सम स्टॅब इंजरीज. वी सस्पेक्टेड टू बी अ होमिसायडल केस. इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. आय कॅनॉट गिव्ह यू मच डिटेल्स एट दिस मोमेंट. आता म्हाका दिसता ही तिसरी बी मर्डर झाल्या आमच्या वेलसांव बीचाचेर दांड्यार. पण हिंगा कितें जाता, हिंगा म्हाका दिसता पुलिसांचें पेट्रोलिंग कमी जाता. सो थिंग मेन हितू येताय, थिंगा जिपेचेर येताय वयताय, बट हिंगा आमकां पेट्रोलिंग केन्ना दिश पडलां. ते वटेन कुडचडचो भाजयेकार मल्लेश नायकाची बॉडी फायर ब्रिगेडी मुखावयल्या रस्त्या कुशीक जयेनी दुबावीत परिस्थितीन मेळिल्ली. पुलीस म्हणटात तो वयल्यान पडिल्ल्यान मानेक मार लागून सोपलो. प्रुडंटा खातीर विक्रम नायक. गोवा बोर्डाच्या 12वीचो निकाल शेनवारा 21 मायाक सांजे 5:00. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, वोकेशनल मिळून 18,200 वयर भुरग्यांनी एक्झाम दिल्या. 8,925 चले, 9,276 चलयो हेर गटांतली 1,200 वयर भुरगीं आसात. 18 केंद्रां 72 उपकेंद्रांनी परिक्षा जाली. पोरू कोविडांत इंटरनल असेसमेंटाचे आधारार निकाल दिल्लो. 99.40% लागिल्लो. HSSC examination, this was for the year 2022, this was conducted by Goa Board of Secondary and Higher Secondary Education. The result in this of this examination will be declared on 21st May 2022, that's on Saturday at 5 p.m. At the same time, this result will be available on net. The website to locate the result is gbshse.info. The other site also will be informed on the same day. In fact, this gbshse.info will give you other websites to locate the candidate's result. दावेचो निकाल 1 जुना पहिली.
टेंथचो रिझल्ट सुद्धा आता फायनल स्टेजीक आयिल्लो आसा आणि तो नेक्स्ट वीकात जावपाची शक्यता आसा. एक दोन दीस फुडें वचूंक शकता, पूण इट वील बी बिफोर 1 जून, यू कॅन से बिफोर 1 जून 2022. एक कमर्शियल ब्रेक पळयत रावत प्रुडंट. केप्या पारडी सकाळी रेल्वेचो धपको लागून बिबटो आगताक सोपलो. मेळ्या त्या माहिती प्रमाण रेल्वे आपटना फुडें बिबट्याच्या तोंडाक बरोच मार लागलो आणि ताणें थंयच जीव सोडलो. तो 4 वर्सांचो आशिल्लो म्हूण राना खात्यान माहिती दिल्या. राना खात्यान त्या बिबट्याचेर निमणे संस्कार केले. आज सकाळी सुमार 7 वरांचेर पारडी केप्या हांगा एक बिबटो रेल्वे आपटल्यान त्या जाग्यारच मरण आयले. आमकां रान खात्यान माहिती दिली ती अशी की हो बिबटो मेल आशिल्लो आनी हेजें वय 4 वर्सांचें सुमार आशिल्लें. त्या उपरांत केपें रान खात्यान तेजे अंतीम संस्कार केले. स्टुडंटा खातीर काणकोणच्यान बबेश बोरकर. घरगुती सिलिंडर पावलो 1000 पार. सिलिंडर 1000 रुपया मायज. मे म्हयन्यात 2 वेळा वाडलो. कमर्शियल सिलिंडर 8 रुपया वाडलो. जाल्यार घरगुती रांदपाचो गॅस दिल्ली मुंबयत 1003 रुपया, कोलकाता 1029 रुपया, चेन्नई 1018, गोयात 1016 रुपया जाला. आंबे धुलयेचो बंधारो फुटब्रिज उभो एकदाचो. WRDच्या पुलाचे आज उक्तावण. पावसात धकच पाटे काढपी थळावे आणि शाळेच्या भुरग्यांक मोठी थकाय. ते संकटातल्यान सुटले. पावसात जीव मुठीत धरून वड्यान आलतड पलतड गाठताले. भुरग्यांक पावसात बालवाडीक धाडिनाशिल्ले. 5 कोटींचो पूल 4 वर्सांत उभो. प्रुडंटान इशू लावून धरिल्लो. त्रास कळले आता आमकां बरें जालें सगळें. फुलाचें आतां जावन बी सगळें. आनी आनी इतकी वर्सां सामकें हाय हाय केलें. सामकें त्रास शिवा भुरग्या बाळा सगळ्यांक त्रास जाले. भुरगीं बी आमची अशी शाळे वचपाची खूब त्रास जाताले. सगळे वयली सायडी रस्त्यान घुवन घुवन खूब पयस पडटाले. आनी आतां कितें जालें, बालवाडीची भुरगीं घर उरतालीं. आतां आमकां ह्या वर्सा बालवाडी धाडपाक मेळटाले. गेल्या वर्सा पूण कोरोना आसले, म्हळ्यार बालवाडी बी चालू जातली. आतां आमकां दुसऱ्या गांवांनी घालपाचे हें ना. भुरग्यांक आवय बापाय फुड्यान उरली भुरगीं. पयलीं हांगासर एक व्हडें आसतालें आनी ह्या व्हड्यान सगळे आमचे लोक येवच करताले. इतलो डेंजरस प्रवास आयिल्लो की जीव मुठीन घेवन हे व्हड्यांतल्यान प्रवास करचो पडटलो. आनी हे आमच्या लोकांची कितली वर्सांचीच मागणी आसली. म्हणजे जवळ जवळ म्हाका आसता आतां ही थर्ड पिळगी जाली तरी आमकां कोणेंच हें करूं नाशिल्लें. आनी हें आतां जालें तें बरें जालें. व्हड्याची खूब याद येता, पूण तें आतां गेल्ल्याक जमत. शंबर दिसां भितर गोंयचे TMCच्यो सगळ्यो कमिटी नेमतले. कितलेशेच गोंयकार आदींच TMCत आयल्यात. अजून खुबशे जाण येवंक रावल्यात म्हूण गोंय TMCचो प्रभारी किर्ती आझाद सांगता. गोंयांत फक्त 4-5 महिनेच वावर करून TMCन 8% मतां काडली. तृणमुलाच्या 3 स्किमींक मेळून खंय 95% लोक रजिस्टर. लगभग 100 दिनों के अंदर हम पूर्ण रूपेण अपनी कमिटीज लेकर के आएंगे, जिसमें स्टेट की कमेटी होगी, डिस्ट्रिक्ट्स की कमेटी होगी, तालुका की होगी और उसको नीचे लेवल तक हम लोग लेकर के जाएंगे. हमारे पास लगभग 700 के करीब मेंबर थे. हमें हमारे 3 से 5 महीने के बीच केवल इतना ही समय हम अपना बिता पाए यहाँ पर और 8% से ज़्यादा वोट हमें मिला. TMC अपनी 3 योजनाएं लेकर आई थी, जिसमें गृहलक्ष्मी माँ के लिए था, युवाओं के लिए जो बेरोजगार हैं, जो देश का भविष्य है उनके लिए युवा शक्ति लेकर आए थे, जिन लोगों के पास घर नहीं है उनके लिए माझे घर माझे हक का कार्यक्रम हम लेकर के आए. यह 3 योजनाओं का हमारे पास डाटा रखा हुआ है और वह 95% लोगों को 95% ऑफ द पीपल दोज हु हैव अप्लाइड वी हैव दैट डाटा विद अस और उस डाटा को हमारी सरकार बनने के बाद हम उसका उपयोग करेंगे. अटल सेतूच्या कामात स्कॅम झाला. डांबर आणि काँक्रीट जोडपाक वापरिल्ले केमिकल सब स्टँडर्ड म्हणून पुलाक फोणकुला पडटात. आपाचो दावो. हे बाद केमिकल खंयच्या केंद्रीय मंत्र्याच्या सांगण्यान वापरला.
एलएनटीचो अटल सेतूचो गॅरंटी पिरियड सोपलो काय म्हण आपाचो सरकाराक प्रश्न. अटल सेतूचेर आणि एक वडलो स्कॅम झाल्लो असा. जसे आम्ही सगळे जणा अटल सेतूचो कॉन्क्रीट ब्रिज असा आणि ताज्या वयर डांबराचो रस्तो लायिल्लो असा आणि डांबर आणि कॉन्क्रिटा भितर ते एडिजन जावपाक ते घट उरपाक ताज्या खातीर एक कॅमिकल घालप असता एक एडिजन हो कोट जेन्ना करेक्ट मटेरियल आणि करेक्ट तरेन लायतकच कसलोच प्रॉब्लम जायना. खंयच्या ब्रिजार तुम्ही पळयल्यार बरो जो बांदिल्लो असा तातूंत 15-20-25 वर्सां सुद्दां कसलोच खड्डो येवपाची शक्यता येवंक जायना. आमचो असो आरोप असा की अटल सेतून जो एडिजन कोट घाला इट वॉज यूज्ड एज अ इन्फिरियर मटेरियल. आज आमी जे अटल सेतूर पॉटहोल्स पळयता ते डांबरा खातीर आसाच पूण मेन आनी एक रिजन आसा तो म्हळ्यार जे एसफॉल्ट लेयर आसा तो कॉन्क्रिटाक दसना म्हणून ताचे कपचेच वता. हो कॅमिकल वापरपाचे जे डिसिजन हॅज इट बीन टेकन बिकॉज ऑफ दीस सप्लायर्स प्रॉक्सिमिटी टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हाका विचारूंक जाय हॅज एलएनटी विथड्रॉन देअर गॅरंटी फॉर द अटल सेतू ब्रिज. नुस्तेमारी खात्यान दिल्ले कॉन्त्रादी नोकर भरतीचे जायरातीत कोंकणी भाषेची अट घालू ना. सरकार नोकऱ्यो भायल्यांक लाटूंक सोदता म्हूण गोवा फॉरवर्डान इशू केला. कोंकणीची अट घालून परत सारखी जायरात दिवची गोवा फॉरवर्डाचो नुस्तेमारी खात्याचेर मोर्चा. बाकीच्या सरकारी खात्यांनी खंय नेम पाळचो. कॉन्त्रादी पद्दत रद्द करची म्हूण मागणी. कोणाकी तांकां जॉब दिता तांकां एक सेक्युरिटी उरपाक जाय. कॉन्ट्रॅक्टाचे दिवप आणि मागीर तांकां तसे रडयत दवरप आणि मागीर दुसऱ्यांक घेवप हो एक प्रश्न. मुळांत मूळ कशें की कॉन्ट्रॅक्ट म्हणटा ती सिस्टम सेंट्रल गव्हर्नमेंट जाऊन स्टेट गव्हर्नमेंट आणि एबॉलिश करपाक जाय. फिशरीज डिपार्टमेंटान कोंकणी कंपलसरी असा म्हणून ते घातलं ना. आता कोंकणी लँग्वेज ही आमची घटना हे हातूंक असा घटनेक मान्यता दिला प्लस राज्यभाषा असा ज्ञानपीठ अवॉर्ड मेळिल्ले लोक असा आमचे कडेन. अशें असताना कोंकणीची हेळसांड सरकार जर करता तर ती एकदम वायट गजाल. म्हाजे म्हणजे आमचे गोवा फॉरवर्ड आम्ही मागता की ताबडतोब ॲडवटायज फाटल्यान घेऊन कोंकणी कंपलसरी कोंकणी उरपाकच जाय कोंकणी कळपाकच जाय अशें दवरपाचें. कित्याक कर्नाटका गव्हर्नमेंट आणि तामिळनाडू गव्हर्नमेंटान आपल्याली ॲडवटायजींग लोकल लँग्वेज जाय म्हणून घातला. सो गोवा गव्हर्नमेंटान हे करपाक जायना. सेंट्रल गव्हर्नमेंटाची जी हांगा ऑफिसां गोवा शिपयार्डा सारखी किंवा बाकीची ती मागीर अशें भायल्या लोकांक घेवपाक पळयतात. भायल्या लोकांक घेतात कोंकणी कंपलसरी करना तर गोवा गव्हर्नमेंटाकच ती इंट्रस्ट ना. गोवा गव्हर्नमेंटाकच दिसना की गोंयचो भुरगो नोकरी लागचो तर मागीर सेंट्रल गव्हर्नमेंटाचे जे भायल्यान ऑफिसर येतात तांकां कित्याक दिसतले. हे आतां आमी हाज्या मुखार आरटीआय घालून हाजेर फॉलोअप करतले आनी जे पर्यंत कोंकणी मँडेटरी जावचे ना ते पर्यंत आमी उगी बसचे नात. आनी हे एक सरकाराक एक आमची एपील आसा की नॉट ओन्ली दीस डिपार्टमेंट की आतां बाकीचे जे डिपार्टमेंटांनी रिक्रुटमेंट स्टार्ट जातले किंवां एडवर्टायजी येतल्यो थंय नॉलेज ऑफ कोंकणी एसेन्शियल करपाक जाय. कारण ही आमची कंपलसरी करपाक जाय कारण ही आमची राज्यभास आनी मँडेटरी आसपाकूच जाय. परवरी तोड्डा विलास मेतराचे खून प्रकरणात सगळे आरोपी जामिनाचेर भायर. सेशन्स कोर्टांत ब्रेस्तारा पवन बडिगेर आणि संतोष पिल्लयक जामीन मेळ्ळो. हे आदी 49 जणांक हे केशीत जामीन मेळा. ऑक्टोबर 2020 विलास मेथराक जितो लासून उडयल्लो. हत्येचे केशीत 7 जणांक अटक केल्ले. सेशन्स कोर्ट म्हापसा आणि अक्यूज नंबर 2 पवन बडिगर आणि अक्यूज नंबर 6 संतोष पिल्लय यांना बेल ग्रांट केल्या. दिस इज इन दी 2020 विलास मेथर मर्डर केस wherein 7 people were there, 7 accused were arrested and all the accused today have been granted bail. The last two accused that have been granted bail have been relaxed of all conditions. Unlike the High Court, while granting bail to accused number 3 and accused number 5 had put a bar-based ban. So accused number 2 and 6, anka paslots ban na. I appeal for accused number 2, 3 and accused number 5. आमदार मंत्री गोविंद गावडेक आदिवासी खाती दिवचे म्हण उटा मागता. फाटली 5 वर्सां खंय ताणें बरें काम केलां. उटाचें मुख्यमंत्र्याक निवेदन. सद्या खातें मुख्यमंत्र्या कडेन आसा. खेरीज जीएमसीत पीजी कोर्साक SC/ST उटा राखीव सूट सोदता. जनरल आनी SC/ST समाजा मदीं समानता ये मेरेन खंय आरक्षण जाय. ताणें गेल्ले 5 वर्सां धडाडीन काम केल्लें आसा आनी ट्रायबल मिनिस्टर आमचे बरोबर आसा ज्याने संघर्ष केला असा ताका आता मिळपा जाय अशी आमची रिक्वेस्ट असा.
कंपनीज आता इमिजिएटली त्यांना आत्ता ऑन द स्पॉट ते सांगतलं असं आपण पळतलं म्हणलं आणि सो योग्य वेळेवर आपण त्याच्यावर तुमका सांगतलो. इट्स नॉट क्वेश्चन ऑफ कॅपेबल. सी एम इज व्हेरी कॅपेबल. वी अप्रिशिएटेड इज एन इन त्याचे आम्ही अप्रिशिएट केलात. पण जो आमचं बाय 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 आमच्यान किती म्हणपा आता इट इज बाय से हे खाते अमक्याक दिवपाचं. बट सिक्वेन्स जर पळयले गेल्ल्या वर्साक सुद्दां ताणें बरें काम केल्लें आसा आनी ज्यांकां 5 वर्सां जेका खबर आसा फॉलोअप जाल्लो आसा. सीएमा आसा सीएमा खंयचीच एनी सीएम मिन्स वॉट इज अ कॅप्टन ही कॅन तो सगळे डिपार्टमेंटाक कॅपेबल आसा म्हणून ताका काय सीएम करता न्ही. आम्ही त्याचे विशीं डावट ना. पण आमकां एक स्वतंत्र त्या खात्याचो मंत्री आसल्या नंतर आनी जो ट्रायबलांतलो आसा सो ताजे खातीर आमचे असले तो आता समजा लास्ट टायम त्याचे परफॉर्मन्स समजा बरे असा हे सगळ्यांक आमकां खबर आस न्ही. ही आशिल्ली मिड डे अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट ट्विटर ॲप फेसबूक टाटा स्काय ॲप जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट.